गेल्या काही दिवसात भूकंपाच्या झालेल्या घटना लक्षात घेता राज्यात शालेय स्तरावर याबाबत प्रशिक्षण आणि माहिती देणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केलंय. भूकंप आणि इतर आपत्तीच्या वेळी काय काळजी शाळांमध्ये घेतली पाहिजे याची माहिती येत्या 17 पासून शाळांमध्ये दिली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक आणि इतर कर्मचारी यांचाही समावेश असणार आहे. केवळ भूकंप नाही तर डिझास्टर जे असतं अशा वेळी काय ताबडतोब केलं पाहिजे या विषयातलं प्रशिक्षण विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर जे असतील त्यांना त्या त्या शाळांमध्ये जाऊन दिलं पाहिजे आणि या शैक्षणिक वर्ष जे सुरू होईल त्यापासून त्याची आम्ही अंमलबजावणी करू जेणेकरून अशी कुठलीही आपत्ती आली तर त्यासाठी आपली शाळेतली मुलं आणि शिक्षक हे त्यासाठी थोडेसे प्रशिक्षित असले तर ते उपयोगी राहील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.